अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर युवक काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यात येऊन विविध मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदारांना देण्यात आले। तीव्र धरण फुटल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला। त्यांना पुनर्वसन व अर्थसहाय्य मिळावे, तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज लवकरात लवकर मिळावे व बँकांकडून होणारी त्यांची अडवणूक थांबवण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली। महाराष्ट्र सरकार हे एकदम जनतेची दिशाहीन करता आहे। पेट्रोल आणि डिझेलचे भाव लोकांना सांगत होते की अच्छे दिन येणार, अच्छे दिन कधी येणार, अच्छे दिनाच्या अपेक्षा लोकांच्या संपलेल्या आहे। या लोक आता जनता यांना धडा शिकवायचा राहणार नाही आणि पेट्रोल डिझेलचे भाव कमी झाले पाहिजे। ज्या लोकांचे आज धरण फुटल्यामुळे इकडे बोलायची भाषा की खेकड्यामुळे धरण फुटलं ही बोलायची पद्धत नाही, हे सगळं चुकीचे दिशाहीन करण्याचा प्रयत्न चालला आहे। हे किती दिवस लोकांची जनतेची दिशाहीन करणार? जनता यांना यांचा धडा शिकवायचा राहणार नाही। महाराष्ट्राचे जन संपर्क मंत्री असताना सुद्धा दुर्लक्ष करतात, कोणत्याही ठिकाणी फक्त ॲक्टिंग, पिस्तोल दाखवणे, अमुक दाखवणे या गोष्टी करत असतात। बाकी काम करण्यामध्ये काहीच तथ्य नाही, काम करण्याची पद्धत नाही। लोकांना फक्त दिशाहीन करतात। नारळ फोडणे उद्घाटन करण्याचं काम एक सर्व पुऱ्या जिल्ह्यात तालुक्यात एकच काम चाललं, नारळ फोडणे उद्घाटन करणे, याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही नाही। झोपीचं सोंग घेतल्यासारखा त्यांचा हे प्रयत्न चालले आहे, किलवाणीपणासारखा विषय आहे। आणि जे लोक मेले या लोकांना काही ते आर्थिक सहाय्य निधी मिळाला पाहिजे। अशा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने जामनेर तालुका, जामनेर शहर, सगळे काँग्रेस प्रेमी यांच्या वतीने आहे आम्ही ह्या गोष्टीचा निषेध करतो आहे आणि ह्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आमचा संघर्ष चालू राहील। आणि ह्या जर भाव कमी नाही झाले, ह्या लोकांना न्याय नाही मिळाला, तर आम्ही आंदोलन छेडण्यासाठी तयार आहोत। याच्यापुढे आम्ही आंदोलनही छेडू, उपोषणही करू। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्व जामनेर तालुक्याचे पदाधिकारी यांच्या वतीनं, त्याचबरोबर जामनेर तालुक्याचे तालुकाध्यक्ष माननीय एस टी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनातून, त्याचबरोबर कार्याध्यक्ष शंकर भाऊ, तुमचं मूलचंद भाऊ, तसेच शहराध्यक्ष पिंटू झालटे आणि सर्व पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। निवेदन देत असताना आम्ही या ठिकाणी मागणी केली की ज्या पद्धतीने या आपत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने तीव्र धरण फुटलं, त्याचबरोबर जी मालाडमध्ये भिंत कोसळली, तीव्र धरण फुटल्यावर 23 लोक त्या ठिकाणी त्या ठिकाणी गायब झाले, मृत्युमुखी पडले, त्याच्यामधून 7 प्रेत अजूनही त्या ठिकाणी सापडलेले नाहीत। म्हणून शासनानं या गोष्टीकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि या धरणफुटीच्या बाबतीत जे कंत्राटदार आमदार होते पूर्वी 20 वर्षापूर्वी, जे कंत्राटदार होते नंतर शिवसेनेचे आमदार झाले, अशा आमदारावर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे। कारण अशा पद्धतीनं दर एखादी एक मातीचा बांध फुटून एखाद्या गावाला इतकी क्षती पोहोचत असेल आणि 23 लोकांचे निष्पाप बळी जात असतील, तर निश्चितच ही घृणास्पद बाब आहे। ते ह्या बाबतीत सर्व आम्ही तालुक्याच्या वतीनं सर्व पदाधिकारी या आमदारांचा, या शिवसेनेच्या आमदारांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। त्याचप्रमाणे जी मालांमध्ये भिंत कोसळली त्यामध्ये 19 निष्पाप लोकांचा बळी या भिंतीमध्ये दाबल्यामुळे गरीब लोकांचा या ठिकाणी जीव गेला, मजुरांचा जीव गेला। परंतु सरकार त्या ठिकाणी अकार्यक्षमपणे त्या लोकांच्या भावनांशी खेळून त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आतापर्यंत नुकसान भरपाई मिळाली नाही आहे। अशा गरीब लोकांना त्यांची नुकसान भरपाई, त्यांना त्यांच्या वारसांना कुठल्या तरी प्रकारचे नोकरीचं एक मदत म्हणून केलं पाहिजे, तर ते शासन करत नाही। म्हणून आम्हाला शासनाला जाग येण्यासाठी, कारण इथले स्थानिक मंत्री गिरीशभाऊ महाजन हे जलसंपदा मंत्री आहेत, आज त्यांच्याच याच्यामध्ये जलसंपदा विभागाचं धरण आहे। मालाडची भिंत जर पाहिली तर त्या ठिकाणी सुद्धा आज मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी त्या ठिकाणी इतकं मोठं लोकांचं नुकसान झालेलं आहे। तर या गोष्टी या मंत्री साहेबांनी स्थानिक पातळीवर लक्ष द्यावं म्हणून आम्ही या स्थानिक पातळीवरच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठरवलं होतं की आपण जाऊन तहसीलदारांना निवेदन देऊ आणि
कुठेतरी या मंत्री महोदयांना आणि सरकारला जाग येईल आणि त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.